नमस्कार, आज आपण रेडीमेड प्रीमिक्स पासून खमन ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। बघा, एकदम मार्केट सारखा स्पॉन्जी आणि खूप स्मूथ असा झालेला आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनल कीप लर्निंग ऑलवेज वर। इथे मी MTR चा खमन ढोकळा प्रीमिक्स घेतलेला आहे। हा 160 ग्रॅमचा आहे। प्राइस याची 60 रुपये आहे। डीमार्टमध्ये घेतला तर आपण एक पर एक फ्री मिळतो, म्हणजे याची प्राइस 30 रुपये होऊन जाते। म्हणून जास्तीत जास्त डीमार्टमधून घेण्याचा प्रयत्न करा। आता हे आपण एका बाउलमध्ये प्रीमिक्स काढून घेऊया। यामध्ये मी 3 मोठे चमचे तेल घालून घेते। हे खायचं तेल आहे। हे बनवणं अगदी सोपं आहे। याच्या मागे ही रेसिपी दिलेली आहे। कधी कधी मागे लिहिलेली रेसिपी बघूनसुद्धा ढोकळा जो आहे तो कडक होतो, म्हणून या पद्धतीने नक्की बनवून बघा। आणि यामध्ये आवश्यकतेनुसार इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे। तुम्ही बॅटर फेटत असताना बघू शकता आणि पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करून घ्या। थोडं थोडं पाणी घालून मी इथे स्मूथ बॅटर तयार करून घेत आहे। एकदम जाडसर असा बॅटर तयार करायचा नाही आहे। बघा, तुम्ही बघू शकता आपला बॅटर आता तयार झालेला आहे। एका केकच्या टिनमध्ये मी बटर पेपर फिल करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हा बॅटर घालून घेऊयात आणि 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊ, म्हणजे त्यातले एअर बबल्स बाहेर निघतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि कुकरची जाळी त्यामध्ये ठेवून घेतली। आणि आपण जो बॅटर तयार करून घेतलेला आहे तो टिनसुद्धा व्यवस्थितपणे ठेवून घेऊयात। कुकरची शिट्टी आपल्याला लावायची नाही आहे। आणि 15 मिनिटे मीडियम टू लो फ्लेमवर आपण ह्याला बेक करून घेऊयात। वाफेवर शिजवल्यावर आपण बघू शकतो 15 मिनिटानंतर आपला ढोकळा जो आहे तो छान बेक झालेला आहे। आपली स्टिक क्लिअर येत आहे। आता आपण हा बाहेर काढून घेऊ आणि 5 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। बघा, थोडासा थंड झाल्यावर आपण टिनच्या कडा काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये ढोकळा काढून घेऊयात। बटर पेपर लावल्यामुळे हा ढोकळा व्यवस्थितपणे टिनच्या बाहेर आलेला आहे आणि खूप स्पॉन्जी झालेला आहे, जाळीदार झालेला आहे। आपण आता आपल्याला जसे पाहिजे तसे कट करून घेऊयात। मी इथे स्क्वेअर कट करून घेत आहे। आता ढोकळ्यावर फोडणी घालण्यासाठी आपण पॅन गरम करून घेऊ। यामध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा राई घालून ती छान तडतडली की आपण यामध्ये 1 चुटकीभर हिंग घालून घेऊ, कढीपत्ताची पानं आणि 1 हिरवी मिरची। अशा प्रकारे मी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। आता गॅस बंद करून यामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेत आहे आणि यामध्येच मी 1/2 कप पाणी घालून घेत आहे। आता पुन्हा गॅस लावून आपण छान उकळीपर्यंत हे शुगर सिरप तयार करून घेऊ। यामध्ये मी 1/2 चमचा चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि छान उकळ आलेला आहे आता आपल्या शुगर सिरपला। गॅस बंद करून घेते आणि असाच संपूर्ण शुगर सिरप आपण ढोकळ्यावर घालून घेऊ, म्हणजे त्यामध्ये तो छान मुरतो आणि आपल्या ढोकळ्याला अप्रतिम चव येऊन जाते। यावरच थोडीशी हिरवी कोथिंबीरही घालून घेते, म्हणजे ढोकळा एकदम मार्केटसारखा दिसून जातो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।